आमच्या कालखंडात गणपती करता ज्या काही सवलती दिल्या गेल्या, लोकांनी त्या दिलेल्या सवलतीचा योग्य वापर न केल्यामुळे गणपतीनंतर करोना बाधिताची संख्या वाढली. म्हणजे सोशल डिस्टन्स नाही, त्याला आपण मास्क वापरणं नाही, हात धुणे नाही, गर्दी टाळणे नाही, आणि म्हणून आता नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी या आनंदाच्या भरात लोकांना करोनाचा विसर पडेल, बाजारामध्ये मोठ्या संख्येनं लोक जातील आणि त्याच्यातून पुन्हा गणपतीनंतर जसा करोनाच्या बाधितांचा आकडा वाढला होता तशा प्रकारचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही गोष्ट लक्षात घेता लोकांना अवेअरनेस, हे लोकांमध्ये जागृती निर्माण करा, जागोजागी बोर्ड लावा, दुकानावर बोर्ड लावा, घराघरामध्ये बोर्ड लावा, जेणेकरून करोनाच्या नंतर लॉकडाऊन केल्यानंतर उठला परंतु करोना मुलता गेलेला नाही, करोना कुठेतरी आसपास वावरत आहे याचं भान लोकांना राहिलं पाहिजे. म्हणून तशा प्रकारची लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा हा मुद्दा पहिला झाला. आता त्याचबरोबर एकूणच देशामध्ये म्हणजे जगामध्येच या करोनाच्यामुळे उत्पादन क्षमता कमी झाली, व्यापार उद्यम कमी झाला. आपल्या देशामध्ये जी कर प्रणाली आहे GST गुड्स अँड सर्व्हिस, व्यापारच झाला नाही, उत्पादन झालं नाही, तर त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडे तो टॅक्स जमा झाला नाही तितक्या प्रमाणामध्ये, तर तो तितकं प्रमाणामध्ये महानगरपालिकांना नगरपालिकांना पैसे कमी मिळतील. आणि म्हणून माननीय आयुक्त महोदयांना आम्ही सांगितलेलं की जी आरोग्याशी कनेक्टेड गोष्टीवर खर्च करा, गटारे साफ झाली पाहिजेत, रस्ते साफ झाले पाहिजेत, सॅनिटायझर म्हणजे शौचालय साफ झाली पाहिजेत, फवारण्या झाल्या पाहिजेत, लोकांना औषध पाणी मिळालं पाहिजे, या गोष्टीवर खर्च करा, शिक्षणावर खर्च करा, परंतु ज्या अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर खर्च करू नका, ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली. आणि एकूणच महानगरपालिकेच्या प्रशासनानं जागृत असलेल्या लोकप्रतिनिधींनं जी प्रसिद्ध माध्यम आहेत, मीडिया, प्रिंट मीडिया, तुमची इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, या तुम्ही लोकांनी केलेल्या प्रयत्नातून खरं म्हणजे आपल्या सगळी जागृती निर्माण झाली. नवी मुंबई महापालिका देशात 3 नंबरला आणि राज्यात 1 नंबरला आली, ते कायम टिकण्याकरता नुसते बक्षिसं सर्टिफिकेट दाखवण्याकरता नाही, तर सर्वसामान्य माणसांचं जीवन सुरळीत आरोग्यपूर्ण होणं यासाठी स्वच्छता असावी अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. आता सगळ्यात मोठा आजचा मुद्दा असा होता की 12 प्रभागामध्ये 96 साफसफाई कॉन्ट्रॅक्टर ते गेल्या महानगरपालिका सुरू झाल्यापासून आजवर तेच कॉन्ट्रॅक्टर प्रकल्पग्रस्त त्यांची संघटना, त्यांना तो तशा प्रकारचे त्यांनी आपल्यासाठी आग्रह धरला तो त्याचा तो अधिकार आहे, नैतिक अधिकार आहे, कायदेशीर नाही. अशा परिस्थितीमध्ये एकदा त्या ठेक्याची मुदत वाढवली, दुसऱ्यांदा वाढवली, आता त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाला तरी इन्व्हॉल्व करण्याकरता त्याच्यामध्ये टेंडर देण्याची मुदत सुद्धा वाढवलेली आहे. लंगडं त्या ठिकाणी कारण दाखवलेलं आहे की इंटरनेट स्लो असल्याकारणं प्रोसेस झालेलं आहे. 96 कॉन्ट्रॅक्टर पैकी कोणाची तक्रार नाही. समजा आपण शंभर प्रोसेस करताना पण टेंडर घेण्याकरता मुदत वाढायची गरज काय, म्हणजे याचा अर्थ कोणाला तरी त्याच्यात इन्व्हॉल्व करायचं. आणि आजवर नवी मुंबई महापालिकेला राज्यात 1 नंबर मिळाला, देशात 7 नंबरवरून 3 नंबरमध्ये आले, यामध्ये या सफाई कॉन्ट्रॅक्टर लोकांचा, सफाई कर्मचाऱ्यांचा, अधिकारी वर्गाचा फार मोठा वाटा आहे.
आणि हे जर अशा प्रकारे हे जर कॉन्ट्रॅक्टर डिस्टर्ब झाले, प्रकल्पग्रस्त लोकच आहेत, त्याचा तो अधिकार आहे, मी हक्काने बोलतो, चोऱ्या माऱ्या करून ते टेंडर भरून त्या ठिकाणी येतात, परंतु कोणाच्या तरी विशिष्ट लोकांना त्या ठिकाणी इन्वॉल्व करण्याकरता ही मुदत वाढवली. माननीय आयुक्त मोदीला सांगितली, त्यांनी सांगितलं आम्ही गांधीगिरी करू, उद्याला शांतव कॉन्ट्रॅक्टर इथं महापालिकेसमोर झेंडे घेऊन निषेधाचे उभे राहतील. त्या ठिकाणी वृत्तपत्रामध्ये नाचक्की होईल, कोर्ट कचऱ्या होतील, आणि हे अशा प्रकारचे ह्या लोकांना अन्याय होणार नाही करता आम्ही त्या ठिकाणी आग्रहाने मांडलं. सगळेच आम्ही सगळेच लोक होतो, म्हणजे मी नुसतं काही आमदार म्हणून नाही, तर सगळे माजी महापौर, स्टँडिंग समिती सभापती, नगरसेवक, विरोधी पक्ष नेते हे सर्व त्या ठिकाणी होते. अरे अशा प्रकारची महानगरपालिकेमध्ये अशा कोरोनाच्या कालखंडात कोणी जर त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं ह्या महापालिकेचा वापर करू जर इच्छित असेल तर तो आम्ही करू देणार. काही ठिकाणी सांगितलं गेलं का म्हणजे रवींद्र इथाबेंनी मुद्दा उपस्थित केला का त्या गार्डनमधल्या फांद्या तोडणं वगैरे वगैरे, त्या गार्डनच्या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करा, चुकीच्या पद्धतीने झालं असेल त्याच्यावर कारवाई करा, परंतु लवकर लवकर निर्णय घेऊन तो कॉन्ट्रॅक्ट रद्द तरी करा, किंवा जर त्या ठिकाणी त्याच्यात काही निष्पन्न नसेल तर ते काम लवकर लवकर चालू करा, लोकांची अडचण होता कामा नये. हे रवींद्र इथाबेंनी बाजू मांडली, आणि ही गोष्ट करण्यामागे कुठेतरी चुकीचं घडलं असेल तर ते घडता काम आहे, परंतु जर का निष्कारण कुठेतरी अडथळे आणण्याचं काम करायचं असेल तर ते अडथळे पण राहता काम आहे. आता माननीय जेडी सुतारांनी मुद्दे म्हटले की जेव्हापासून एखादी महिला आपल्या बालक होताना पहिल्या महिन्यापासून ती बिचारी नवव्या महिन्यापर्यंत त्या ठिकाणी ती चेकअपला जाते, आणि नवव्या महिन्यामध्ये सांगितलं की आमच्याकडे यंत्रणा नाही ऑपरेशन वगैरे करण्याची सुविधा, तुम्ही जा डीवायला जा किंवा मुंबईच्या हॉस्पिटलला जा, ही पद्धत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी एक्सपर्ट लोकांना त्या ठिकाणी ऑपरेशन करणारी यंत्रणा, ऑपरेशन थिएटर ह्याची यंत्रणा निर्माण करावा, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. आणि मला वाटतं NICU ही पद्धत संख्या वाढवा, संख्या त्या ठिकाणी वाढवण्याची भूमिका घ्यावी अशा प्रकारची जेडी सुतारांनी सांगितलं, आणि आम्ही सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. बोला, तुम्ही विचारा. नाही नाही, मागच्या मीटिंगमध्ये आम्ही सांगितलं होतं की एखादा रुग्ण बरा झाला म्हणजे तो शरीराने तो कोरोना गेला, पण कोरोना जाताना जी औषधं दिलेली असतात अँटीबायोटिक, त्याचा परिणाम किडनीवर होतो, लंग्सवर होतो, हृदयावर होतो, मेंदूवर होतो, त्याच्या रक्तामध्ये होतो, सांधे जॉईंट्स दुखले जातात, आणि पोस्ट कोविड करता त्यांना मानसिकदृष्ट्या सशक्त बनवणं, त्यांना एकूण गरजेच्या असलेल्या गोष्टी करता टॉनिक्सची सुद्धा त्या ठिकाणी पुरवठा करणं हे सुद्धा महापालिकेचं कर्तव्य आहे, आणि त्या अनुषंगाने त्यांना आम्ही सूचना केलेली आहे. बघा, प्रश्न असं तर योग्य आयोग्याचं आहे की तपशिलात मी जात नाही, फक्त एखादी यंत्रणा उभी केली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. ती यंत्रणा उभी केल्यानंतर तिथे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय त्या ठिकाणी त्याचं ऑपरेशन प्रॉपर चाललं की नाही बघायला पाहिजे. आपण ICU 200 विविध ठिकाणी आपण कॉट्स आपण निर्माण केल्या प्रामुख्याने DY Patil मध्ये, त्यामध्ये 40% व्हेंटिलेटर आहेत, म्हणजे ICU व्हेंटिलेटर आपण या मधल्या कालखंडात वापरलं, परंतु ते ऑपरेट करण्याकरता डॉक्टरांची गरज आहे. ती डॉक्टरांची उपलब्धता होण्याकरता ज्या राज्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव जास्त नाही तिथली यंत्रणा या ठिकाणी आपल्याला उपयोगी आणता येईल का याविषयी सुद्धा माननीय आयुक्त मोदींनी सांगितलं, तुम्ही आपल्या आरोग्य सचिवांच्या मार्फत अन्य राज्यांच्या आरोग्य सचिवांशी संपर्क साधा आणि तिथली यंत्रणा आपल्याकरता उपलब्ध करून द्या. काय झालं बघा की ऐरोलीमध्ये, घनसोलीमध्ये, रबाळ्यामध्ये 3 डॉक्टरांना मृत्यू व्हावं लागलं. डॉक्टर लोकांनी दवाखाने आणि हॉस्पिटल छोटे बंद केले होते,
लोकप्रतिनिधीने आणि प्रशासनाने आवाहन केल्यानंतर त्या लोकांनी ते सुरू केलं. त्याच्यामध्ये 3 डॉक्टरांना मृत व्हावं लागलं. बाब अशी आहे की आपल्या आव्हानानुसार आपल्या आग्रहानुसार त्या लोकांनी त्याच्यात सहभागी घेतल्यानंतर त्यांना मृत्यू आला असतो तर त्यांनासुद्धा हे कोविड योद्धे म्हणून त्यांना गणलं पाहिजे. अन्य डॉक्टरांनीसुद्धा हिमतीनं कामाला पुढे येण्याकरता या 3 डॉक्टर लोकांच्या कुटुंबियांना रस्त्यावर उडेने ठेवतात, त्यांना आपण मदतीकरता पुढे गेलं पाहिजे, जेणेकरून दुसरे डॉक्टरसुद्धा सांगतील का आम्ही जर दुर्दैवानं कधी मृत्यू झालो तर आमच्या कुटुंबाची कोणीतरी दाद फिर्याद घेण्यासाठी आहे. आणि म्हणून या 3 लोकांच्या करता आम्ही आग्रह धरलेले आहे. ते मागतील ना मागतील, आपण त्याची शोध घ्या, त्यांच्या कुटुंबियांना बोलवा आणि कोविड योद्धा म्हणून जे काही मदत डॉक्टरना मिळतील ती त्यांना द्या, आपल्या डॉक्टरना मिळतील. आणि मला वाटतं त्या बाबतीत करता आम्ही पुढच्या सोमवारी पण मी आग्रह धरेन. आणि त्या डॉक्टर गवळी माडोक तरी एक आहे, त्या सगळ्यांशी मी संपर्क म्हणजे कुटुंब सांधार आहे, निर्माण्याने करत आहे, ज्याने अशा प्रकारचा आपला जीव धोक्यात घालून त्यांनी लोकांना जर सेवा दिली असेल, अशावर प्रसंग आला असेल तर ते आपलं कर्तव्य आपण त्यांच्या करता मतीला धावलं पाहिजे. खाजगी आणि महानगरपालिकांच्या शाळांनासुद्धा शिक्षकांना बोलवून वर्ग कसा प्रकारे सेटअप करावा, विद्यार्थ्यांची काळजी कशी घ्यावी, विद्यार्थ्यांना सॅनिटायझेशनचं महत्त्व, मास्कचं महत्त्व, सोशल डिस्टन्सचं महत्त्व, या सर्वच गोष्टी त्यांना समजावून सांगण्याकरता प्रशिक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही तिथे केली. हे बघा, हा इथला विषय नाही आहे. ते इथे शेतकऱ्यांचा प्रश्न इथे नवमत नाही, नवमत प्रश्न आहेत बेकारांचे आहेत, इथल्या दुकानदारांचे आहेत. तर हा प्रश्न जर का मी खेडेगावाचा जर शेतकऱ्यांचा आमदार असतो तर याचं उत्तर दिलं असतं. आता कोविडच्या वातावरणामध्ये बऱ्याचशा नियमाचा भंग झालेला आहे. आता ते जसे परिस्थिती सुधारित होईल त्यामध्ये असलेल्या चुका दुरुस्त करण्याची गरज भासेल. आपण सांगितलेला मुद्दा निश्चितपणे मी त्या बाबतीमध्ये, तुम्ही जर एखादं कोणाचं जर त्या घटकांचं पत्र मला दिलं की त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगेल. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.